ईव्हीएमच्या बद्दल अनेकांच्या मनामध्ये संशय आहे आणि तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं पावलं उचलणं गरजेचं आहे असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. तसंच देशाच्या सर्वोच्चपदी मराठी माणूस बसावा अशी अपेक्षा करण्यात चूक ते काय असं म्हणत त्यांनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचं समर्थन केलं. जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश हा दुर्दैवी आहे असंही ते म्हणालेत. माझं मत असं आहे की हे ईव्हीएमचं तंत्रज्ञान जे आहे ईव्हीएम मशीनचं हे काही या देशातल्या नाही परदेशातलं आहे. आणि ज्या देशांनी हे निर्माण केलं त्या देशांतील लोकांना खात्री पटली की हे हॅक होऊ शकतं म्हणून त्यांनी अमेरिका असेल पाश्चिमात्य राष्ट्र असतील जपान असेल ह्या सगळ्यांनी ह्या ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत काढून टाकल्या आणि परत ते जे आहेत बॅलेट पेपरवर आलेले आहेत ते वेडे आहेत काय. ज्यांनी त्याचा शोध लावला त्यांनी ते बाजूला काढून टाकलं आणि बॅलेट पेपर जुन्या पद्धतीवर आले. अमेरिकासारखा देशसुद्धा भले 2 दिवस तिथे लागतात 3 दिवस लागतात कधी कधी काउंटिंगसाठी पण ते बॅलेट पेपरवर चालतं ते काय वेडे आहेत का. मग तुमचा आग्रह कशासाठी. जयदत्त क्षीरसागर हे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेले हे खरंच आमच्या दृष्टीने दुःखदायक घटना आहे. मला व्यक्तिशासुद्धा आणि पक्षालासुद्धा त्याबद्दल अतिशय वाईट वाटतं आणि ते एक निश्चितपणे एक चांगले नेते आहेत. बीडमध्ये त्यांनी त्यांचं चांगलं काम आहे आणि अशा वेळा त्यांच्या स्थानिक काही प्रश्नामुळे त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न केले पवारसाहेबांनीसुद्धा प्रयत्न केले. दुर्दैव आहे की त्या प्रयत्नाला आमच्या यश आलं नाही आणि मग शेवटी जे आहे त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरुद्ध काम केलं आणि आता ते त्यांनी पक्ष सोडलेला आहे. एक वरिष्ठ ज्येष्ठ अनुभवी सगळ्यांशी चांगले संबंध असलेले असे पवारसाहेब यांचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं. आता तुम्ही पुढचा प्रश्न विचारता मी उत्तर आत्ताच देतो की हो महाराष्ट्रातील प्रत्येकाला असं वाटतं की जर गुजरातचे प्रधानमंत्री 2 वेळा होऊ शकतात उत्तर प्रदेशचे 1 वेळा होऊ शकतात आंध्र प्रदेशचे सुद्धा होऊ शकतात कर्नाटकचे सुद्धा होऊ शकतात हे सगळे जर होऊ शकतात तर महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असताना महाराष्ट्राचा प्रधानमंत्री का होऊ शकत नाही. कधी बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा ही इच्छा होती की महाराष्ट्राचा प्रधानमंत्री व्हायला पाहिजे.